मिशन शक्तीशी संबंधित भाषणामुळे पंतप्रधानांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही, निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ईशान्य भारताच्या दौऱ्यावर. भाजपा अध्यक्ष अमित शाह आज गांधीनगर इथून भरणार उमेदवारी अर्ज. नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसारमाध्यमातून जाहीर करण्याबाबत आदेश डावलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस जारी. आर्थिक घोटाळेबाज नीरव मोदीच्या अडचणीत वाढ. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या कारवाईचं समन्वयन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. मुंबईत सोन्याच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त. 106 किलो सोनं जप्त. 7 जणांना अटक. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट करारावर ब्रिटनच्या संसदेत तिसऱ्यांदा मतदान. प्रस्ताव फेटाळला गेल्याने थेरेसा मे यांच्या अडचणीत आणखी वाढ. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक. आणि सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी भारताची आज दक्षिण कोरियाशी गाठ. फॉर्मात असलेला भारतीय संघाकडून क्रीडा रसिकांच्या मोठ्या अपेक्षा. नमस्कार. 11:00 बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीशी संबंधित केलेल्या भाषणामुळे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. या भाषणात कुठेही पक्षाचा प्रचार केल्याचं आढळून आलं नाही. तसंच आपल्या भाषणातून मतं देण्यासंदर्भात जनतेला आवाहनही केलं नाही असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. गेल्या बुधवारी अंतराळ मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचं कौतुक करत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांवरून देशवासियांशी संवाद साधला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर निवडणूक आयोगानं शहानिशा करून त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही असं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये आयोजित 3 सभांमध्ये भाषण करणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह आज गुजरातमधल्या गांधीनगर इथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. अमित शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी अमित शाह रोड शोही करणार आहेत. रोड शोच्या आधी ते जनतेशी संवादही साधणार आहेत. निवडणूक लढवण्यापूर्वी प्रत्येक उमेदवारानं स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी हा सर्वोच्च न्यायालयानं 2018 साली दिलेला आदेश डावलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. उमेदवारांनी स्वतःच्या प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी खटल्यांबद्दल माहिती देणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रात तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये 3 वेळा प्रसारित कराव्यात असा निर्णय गेल्या सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठानं एकमतानं दिला होता. तसंच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी असंही न्यायालयानं म्हटलं होतं. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करणारी याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या पीठानं 3 निवडणूक उपायुक्त, कायदा सचिव आणि कॅबिनेट सचिव यांना या आदेशाची पायमल्ली केल्याबद्दल नोटीस जारी केली असून येत्या आठवड्याभरात त्यावर उत्तर मागितलं आहे.
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयानं फेटाळला. हा त्याचा दुसरा जामीन अर्ज होता. लंडन पोलिसांनी मागच्या आठवड्यात नीरव याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी त्याचा जामीन अर्ज नाकारत न्यायालयानं त्याची रवानगी तुरुंगात केली होती. या पुढची सुनावणी 26 एप्रिलला होणार असून तोपर्यंत नीरव मोदीला तुरुंगातच राहावं लागणार आहे. 26 एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होईल. पीएनबी बँकेचा 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नीरवच्या प्रत्यर्पणाबाबत तपास यंत्रणांनी केलेल्या याचिकेवरही न्यायालयात सुनावणी होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या समन्वयाच्या कारवाईसाठी गृहमंत्रालयानं एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. जम्मू काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक या समितीचे अध्यक्ष असतील. दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई ही समिती करेल. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षातून नव्यानंच भाजपात आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसनं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा शिवसेना युतीचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसनं उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. एका वॉर्डच्या रॅलीमध्ये ज्यावेळी इतक्या मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येत कार्यकर्ते आणि मतदार रस्त्यावर उतरतात तर हे समजून जायचं का मागच्या वेळच्या पेक्षाही यंदा मोठ्या मार्जिनने आम्ही जिंकणार आहोत. जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघ काँग्रेसला दिला असून जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला. केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहारतर्फे वैशाली येडे यांनी प्रचाराचा प्रारंभ केला. यवतमाळ इथं झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून वैशाली येडे यांना बहुमान मिळाला होता. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तटकरे यांनी सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि शिवसेना भाजपा युतीचे अनंत गीते यांच्यात चुरस आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून आमदार स्मिता वाघ यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन अपक्ष उमेदवारांनीही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही दोन अपक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. मुंबईत किरीट सोमय्या यांच्या उमेदवारी अनिश्चिततेबद्दल खासदार नारायण राणे यांनी सेनेवर टीका केली आहे. देवरुख इथं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांच्या प्रचारसभेनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. गुजरातमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही राणे यांनी टीका केली. बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपानं कांचनकुल यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान उभं राहिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये बैठक घेतली. गेल्या 50 वर्षात राज्य आणि देशपातळीवर सर्वोच्च पद असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी या जिल्ह्यासाठी काही केलं नाही असा आरोप त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगली मतदारसंघासाठी अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाही. गोपीचंद पडळकर, विशाल पाटील आणि दिलीप पाटील या तिघांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत, मात्र संभ्रम अजूनही कायम आहे. उद्या भुसावळ इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी या मेळाव्यात नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडून नये यासाठी ठाण्यात काल पोलिसांनी रूट मार्च काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दुसऱ्या टप्प्यातल्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. वैध ठरलेल्या 278 पैकी 99 उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता 189 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. नांदेड मतदारसंघात 59 उमेदवारांपैकी 45 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 14 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राष्ट्रीय आणि नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना त्यांची अधिकृत चिन्ह तर अपक्ष उमेदवारांना खुल्या निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. महसूल संचालनालयानं मुंबईत सोन्याच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी डोंगरी भागात तपास केला असता त्यांना दोन गाड्यांमध्ये तस्करीचं सोनं आढळून आलं. पोलिसांनी ते जप्त केलं असून या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली तेव्हा दुबईहून भारतात कंटेनरमधून 200 किलोहून जास्त सोन्याची तस्करी केल्याचं निसार अलियार यानं कबूल केलं. हे सोनं अनेक जणांना विकल्याचं त्यांनी सांगितलं. या चौकशीत आतापर्यंत पोलिसांनी 106 किलो सोनं आणि 1,81,00,000 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. अटक करण्यात आलेल्या 7 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत 23 अवैध शस्त्र कोल्हापूर जिल्ह्यात जप्त करण्यात आली. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 7,300 शस्त्र परवाने असून त्यांची छाननी करून 1,153 शस्त्र जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अजूनही ज्यांनी शस्त्र जमा केली नाहीत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. म्हणून आतापर्यंत साधारण 20 लाख रुपयाची कॅश, त्यापैकी 10 लाख रुपयाची कॅश ही हातकणंगले मतदारसंघामध्ये आणि 9 लाख आणि 50,000 कॅश ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून पकडण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी 10 लाख ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जप्त केलेली आहे. आणि चंदगडच्या पथकाकडून जी कॅश जप्त करण्यात आली त्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे. उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून विशेष पथकांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुमारे 20 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. तसंच कर्नाटक आणि गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध दारूचा सुमारे 43 लाख रुपये किमतीचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हा प्रशासनानं मतदार जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करणं कसं गरजेचं आहे हे समजावून सांगण्यासाठी अधिकारी तसंच कर्मचारी वर्ग सरसावला आहे. तुमचं मत तुमचा अधिकार हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी विविध साहित्याचा वापर केला जात आहे. तसंच लोकशाही भिंत उभारून त्यावर प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची मोकळीक दिली आहे. हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्यानं राबवला जात आहे. हा उपक्रम जिल्हाभर प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेज, नगरपालिका, ग्रामपंचायती या सगळ्या शासकीय कार्यालय आणि सर्व महाविद्यालये, विद्यालय, शाळांमधून राबवण्यात येणार आहे. मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये जास्तीत जास्त मतदानाविषयी जागृती करणे हा या लोकशाही भिंतीचा कन्सेप्ट आहे. याचा हा या कन्सेप्टमुळे 100% मतदानामध्ये वाढ होईल असं आम्हाला खात्री आहे. तुमचं मत तुमचा अधिकार आणि त्यामार्फत मतदारांमध्ये जागृती निर्माण करत आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेमोक्रेसी वॉल हा देखील एक उपक्रम चालू केलेला आहे. त्यामध्ये सदर डेमोक्रेसी वॉलवर गर्दीच्या ठिकाणी किंवा शाळा, स्कूल्स, कॉलेजेस याच्यामध्ये सदर ही डेमोक्रेसी वॉल आपण लावलेली आहे. तिथं आपापली मतं मांडण्यासाठी, मतदानाविषयीची मतं मांडण्यासाठी नागरिक किंवा विद्यार्थी पुढे येत आहेत. बातमी ब्रेक्झिटची. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याबाबत ब्रेक्झिटच्या करारावर काल पुन्हा एकदा ब्रिटनच्या संसदेत मतदान झालं. मात्र यावेळीही संसदेनं 344 विरुद्ध 286 असं मतदान करून प्रस्ताव नामंजूर केला. अशा प्रकारे तिसऱ्यांदा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे ब्रिटनमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी थेरेसा मे यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हा प्रस्ताव संमत झाला असता तर ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ब्रिटनला 22 मे पर्यंत मुदत मिळाली असती. मात्र आता थेरेसा मे यांना युरोपियन संघानं आधी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत नवा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे.
क्रीडा वृत्तामध्ये हे बातमी बॅडमिंटनची. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी व्ही सिंधू यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महिला एकेरीत सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मियाचा 21-9, 22-20 असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना आज चीनच्या हे बिंग जियाओ बरोबर होईल. तर पुरुष एकेरीत श्रीकांतनं भारताच्या बी साई प्रणीतला अटीतटीच्या लढतीत 21-23, 21-11, 21-19 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत श्रीकांतची गाठ चीनच्या हुआंग युझियांगशी पडेल. पी कश्यपनंही तैपेईच्या वँग झू वेईवर सलग 2 गेममध्ये 21-16, 21-11 अशी मात केली. कश्यप आणि डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसेल यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी यांची जोडी देखील उपांत्य फेरीमध्ये पोचली आहे. बातमी हॉकीची. मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी भारताची लढत आज दक्षिण कोरियाशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6:05 हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारतानं आतापर्यंत 5 वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. 2010 साली अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे भारताला आणि दक्षिण कोरियाला या स्पर्धेचं संयुक्त विजेतेपद मिळालं होतं. त्यानंतर यंदा विजेतेपदासाठी भारत कसोशीनं प्रयत्न करेल. क्रीडावृत्तानंतर एक नजर हवामानावर. राज्यातल्या सर्वच भागात तापमानात वाढ झाली आहे. अकोला इथं 43.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मिशन शक्तीशी संबंधित भाषणामुळे पंतप्रधानांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही, निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ईशान्य भारताच्या दौऱ्यावर. भाजपा अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर इथून भरणार उमेदवारी अर्ज. नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसारमाध्यमातून जाहीर करण्याबाबत आदेश डावलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस जारी. आर्थिक घोटाळेबाज नीरव मोदीच्या अडचणीत वाढ. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या कारवाईचं समन्वयन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. मुंबईत सोन्याच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त. 106 किलो सोनं जप्त. 7 जणांना अटक. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट करारावर ब्रिटनच्या संसदेत तिसऱ्यांदा मतदान. प्रस्ताव फेटाळला गेल्यानं थेरेसा मे यांच्या अडचणी आणखी वाढल्या. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत आणि परुपल्ली कश्यप आणि पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक. सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी भारताची आज दक्षिण कोरियाशी गाठ. फॉर्मात असलेल्या भारतीय संघाकडून क्रीडा रसिकांच्या मोठ्या अपेक्षा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.